मित्रांनो, आता आपण आलो आहोत भवनाथ येथे, ते पण जुनागडमध्ये. तुम्ही आता आपण महाशिवरात्र आहे उद्या आणि आज तुम्ही गर्दी बघू शकता, केवढी गर्दी आहे, पूर्ण मिळायला लागलेलं आहे. हे भवनाथ महादेव मंदिर गिरनार पर्वताच्या पायथ्याशी आहे. या मंदिरास तुम्हाला येण्यासाठी गुजरात येथील जुनागड रेल्वे स्टेशनवर उतरावे लागेल व जुनागड रेल्वे स्टेशनवरून अवघ्या 20 रुपयाच्या शेअर रिक्षाने तुम्ही गिरनारच्या पायथ्याशी असलेल्या तळेटी येथे यावे लागेल. गिरनारच्या पायथ्यापासून अवघ्या 10 मिनिटांवर हे भवनाथ मंदिर आहे. महाशिवरात्रीला येथे खूपच गर्दी असते. या दिवसामध्ये मोठी जत्रा व उत्सव असल्याने येथे 5 ते 6 दिवस अतिशय उत्साही वातावरण तयार झालेले असते. जुनागड येथील तळेटीमधील या भवनाथ मंदिराला महाशिवरात्रीमध्ये मोठा उत्सव असतो, त्यासाठी लाखोने भाविक या मंदिरास भेट देतात व यावेळेस महाशिवरात्रीच्या आधी 5 ते 6 दिवस आसपासच्या परिसरात आपल्याला मेळा लागलेला दिसतो व अनेक नागासाधू यावेळेस आपल्याला दिसून येतात. बघायला गेलं तर हे नागासाधू आपल्याला फक्त गिरनार परिक्रमेमध्ये आणि महाशिवरात्रीमध्ये या मोठ्या उत्सवात आपल्याला दिसून येतात. वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल आपल्याला आपले मन आकर्षून घेतात. मोठ्या प्रमाणावर नागासाधू येण्याचे या भवनाथ मंदिराला महाशिवरात्रीच्या दिवशी एक वैशिष्ट कारण आहे, ते आपण पुढे बघणार आहोत. महाशिवरात्रीला आता फक्त 1 दिवस राहिला आहे व गर्दी खूप वाढत चाललेली आहे, त्यासाठी आम्ही आदल्या दिवशी रात्री 2 वाजता जाऊन मनसोक्त भवनाथ मंदिराचे दर्शन घेतले. आणि हो, या कालावधीत भवनाथचे मंदिर व गिरनारचे गुरुशिखर भाविकांसाठी 24 तास दर्शनासाठी चालू असते. भवनाथ मंदिर रात्रीच्या वेळेस महाशिवरात्री निमित्त रोषणाई व लाइटिंग केलेली आपल्याला दिसून येते व या रोषणाईत भवनाथ मंदिराचा सोनेरी रंग अजून उजळून निघतो व पूर्ण मंदिर सुवर्ण असल्यासारखेच आपल्याला वाटू लागते. मंदिराच्या मागच्या बाजूने गेल्यास आपल्याला पिंडीवरील तीर्थ गोमुखेद्वारे येत असल्याचे दिसून येते. मंदिराच्या उजव्या बाजूस आपल्याला एक कुंड दिसून येते. या कुंडास मृगी कुंड असे म्हटले जाते. सर्व नागासाधू या महाशिवरात्रीच्या दिवशी या कुंडामध्ये स्नान करण्यासाठी येतात व या कुंडाच्या पाण्याने ते पावन होऊन जातात व असे म्हटले जाते या कुंडामध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी त्या सर्व साधूंमध्ये एक साधू असा असतो जो पाण्यात उडी मारल्यानंतर तो बाहेर येतच नाही. हा साधू फक्त साधारण साधू नसून तो स्वयं भगवान शिव असतो. म्हणून हा उत्सव बघण्यासाठी लाखोने भाविक इथे येतात व या क्षणाचा अनुभव घेण्यासाठी नागासाधू सुद्धा इथे उपस्थित असतात. कुंडाच्या बाजूला आपल्याला छोटी छोटी मंदिरं दिसतील. त्यानंतर आपल्याला कुंडाच्या बाजूने दिसते ते मन मोहून टाकणारे भवनाथ मंदिर. अशा प्रकारे आम्ही रात्री दर्शन शांतपणे घेतले. अशी पूर्ण म्हणजे पूर्णपणे जत्रा भरलेली आहे. तुम्ही मागे बघू शकता केवढे स्टॉल्स आहेत. आणि आता आपण जाण्याच्या आधी सगळ्यांना एकदा गिरनारचं दर्शन देऊया. जय गिरनारी. महाशिवरात्र म्हणजे तिथे मोठा उत्सव असतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी पण सबस्क्राईब केला नसेल त्यांना मी नक्की सांगतो की तुम्ही व्हिडिओ बघत आहात पण सबस्क्राईब करत नाहीत
त्याच्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत नाहीत नवीन नवीन व्हिडिओचे. त्याच्यामुळे तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करूया एकमेकांना. Thank you.